नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पुनीत बालन यांच्या संकल्पनेमधनं साकारलेल्या संवादाच्या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर आणि अनुजा साठे यांना. नमस्कार दोघींचंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू थँक्यू. शाश्वतीला आपण बालक पालकमध्ये बघितलेलं आहे, मुरांबामध्ये बघतो आहोत, अतिशय बहारदार अभिनय आहे. आणि अनुजा साठे साठे आहे पण हिंदीमध्ये पण फार बहारदार काम या आपल्या लाडक्या अभिनेत्रींनी केलेलं आहे. पेशवा बाजीराव असेल, महाराणी असेल, एक थी बेगम असेल, कलावंतांचं आणि गणपती बाप्पाचं नातं आहेच. बुद्धीची देवता आहे, कलेची देवता आहे. तुम्ही दोघेही पुण्याच्या आहात, तुमचं गणेशोत्सवाशी नातं कधी निर्माण झालं काही आठवत आहे का? कधी म्हणजे आपल्या पर्टिक्युलरली पुण्यातली गणेशोत्सवाची संस्कृती खूप मोठी आहे सगळ्यांना. म्हणजे देशभरातून लोक पुण्याच्या मिरवणुका बघायला आणि पुण्याचे सार्वजनिक गणेशोत्सव पाहायला नक्कीच येतात. आणि आपली प्रत्येकाची काही ना काहीतरी एक जवळचं कनेक्शन असतंच गणपती बाप्पाशी, आणि तसंच लहानपणापासूनचं आहे. आणि कायम लक्ष्मी रोडवरच्या मिरवणुका आपण बघत आलो आहे. आणि कलावंतच्या निमित्ताने 10 वर्षांपूर्वी हेच स्वप्न सिरियल आणि फिल्म्समध्ये कामं करत असल्यामुळे एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक लिमिटेशन्स येतात. कुठल्याही पथकात आपण जाऊ शकत नाही किंवा अशा प्रकारचे लिमिटेशन्स आम्हाला जाणवले. आणि आम्ही अशी लाईक माइंडेड एक 10-15 लोक एकत्र आलो आणि त्यातून आपल्याला इच्छा आहे, आपल्याला आवड आहे आणि आपली श्रद्धा आहे, तर एक कलाकारांचं पथक का चालू करू नये अशी मनात एक आयडिया आली. आणि बघता बघता हे 10वं वर्ष आहे आता, त्याच्यामुळे खूप कलाकार एकत्र आले आणि त्यातून कलावंत निर्माण झालं. आणि त्यानिमित्ताने आमची कला आम्हाला बाप्पासमोर दरवर्षी सादर करायला मिळते. वा वा वा. शाश्वतीने सांगितलं आत्ता तसं पहिल्या वर्षापासून अनुजा तू पण कलावंतमध्ये आहेस. हो. आणि एक कलाकार म्हणून इतर कुठल्याही पथकामध्ये जाता येत नाही, त्याला थोडी लिमिटेशन्स येतात. खरं आहे तुम्ही एकत्र वाजवता तेव्हा खूप कम्फर्टेबल असता, पण एक फिजिकल कपॅसिटी, शारीरिक क्षमता या दृष्टिकोनातनं मिरवणुकीमध्ये सतत इतके तास वाजवणं, याच्यासाठी काही वेगळी तयारी तुम्ही करता का? हो ऑफकोर्स. म्हणजे आता आज तुम्ही इथे बघताय की सगळी मुलं जमली आहेत, तर एक आठवडा ऑलरेडी झालाय की सराव सुरू झालाय. ओके. आणि सरावाशिवाय ही गोष्ट साध्य होऊच शकत नाही. बरोबर. कारण तुम्हीच म्हणालात जसं की त्याला खूप फिजिकल कपॅसिटी आणि स्टॅमिना पाहिजे, सगळं पाहिजे. आणि ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम सराव करूनच ते बिल्ट होतं. बरोबर. त्याच्यामुळे रोजचा 2 ते 2.5 तासाचा कमीत कमीचा सराव आत्ता, आणि मग जेव्हा गणपती अगदी तोंडावर येतील तेव्हा 5 तास 4 तास हे होणारच आहे. आणि हे म्हणजे अनअवॉइडेबल आहे, कारण त्याच्याशिवाय जमणार नाही एवढी वेळ, एवढा वेळ मिरवणूक खेचणं. खरंय. आणि तसंही नटाला तालमीची आवश्यकता असते, त्यामुळे तुम्ही तालमीमध्ये कुठली कसर सोडत नाही. तुमचं वाद्य काय दोघींचं? डोल. डोल. आणि मी खरंच, मला हे सांगायला आवडेल की मी ॲक्च्युली ज्ञानप्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थिनी. सो कलावंत पथक पहिल्या वर्षीपासून तर मी ह्याचा भाग आहेच आणि आता अविभाज्य भाग झाले. बरोबर. पण त्याच्या आधीपर्यंत ज्ञानप्रबोधिनीच्या पथकाशी मी सुद्धा असोसिएटेड होते खूप वर्ष. वन ऑफ द. आणि येस. सो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की मी अशा प्रशालेची विद्यार्थिनी आहे ज्याचं पथक हे वन ऑफ द व्हेरी फर्स्ट आहे. आणि शाळेपासून त्यामुळे मी तशी जोडली गेलेली आहे गणपती. चार विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे सगळ्यात जास्त. आणि लहानपणापासून आम्ही पण पुण्यामध्ये ऐकलं होतं की ते बुद्धिमापन काय परीक्षा वगैरे IQ टेस्ट घेऊन निवडणारे ज्ञानप्रबोधिनीच्या पथकामध्ये वाजवायला मिळावं म्हणून त्यावेळेच्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वप्न होतं त्या पथकात वाजवायचं. क्या बात आहे. अजून कलावंत मधल्या अनुभवाबद्दल काय सांगाल की मिरवणुकीमध्ये एकदा सुरू झाल्यानंतर तुम्ही सलग किती तास वाजवलेला आहे, हायेस्ट सगळ्यात जास्त? आय थिंक पूर्ण मिरवणूक, एखादी तरी पूर्ण मिरवणूक. पण ऑफकोर्स म्हणजे मी या मताची आहे की सोंग नाही आणता येत आपल्याला. आम्हाला दुसऱ्या दिवशी कामं असतात. हे आजचा म्हणजे अनंत चतुर्दशीची एक सर्वात महत्वाची मोठी मिरवणूक जरी असली
तरी सुद्धा कुठेतरी स्वतःलाही सांभाळणं जपणं ही आमची एक कलाकार म्हणून जबाबदारी आहे. सो ऑब्व्हियसली जेव्हा प्लॅनिंग केलं जातं तेव्हा प्रत्येक कलाकाराच्या मागे रिप्लेसमेंट्स हे असतं. सो मी आय थिंक मला वाटतं तरी आपण कसबा हो एक 5 तास वगैरे सहज 4 तास तर सहज, पण ऑफकोर्स एका पॉईंटला असं वाटलं कधी की नाही आता थोडा ब्रेक घेऊया तर रिप्लेसमेंट ऑलवेज असतात. वा 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 क्या वाट आहे.